आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर। अहमदनगर जिल्लार नाम बदलाई अहल्यानगर कले महाराष्ट्र सरकार। अहल्याबाई होलकार जयंती घोषणा कले महाराष्ट्र सरकार। तीनोटी स्थानर नाम बदल सारे महाराष्ट्र सरकार। महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक बड़ घोषणा कर राज्यर अहमदनगर जिलार नाम परिवर्तन करी तांकु राणी अहल्याबाई होलकर नाम से अहल्यानगर करने को घोषणा कर महाराणी अहल्याबाई जयंती अवसर में यह घोषणा कर विदेशी इस्लामी आक्रमणकारी शासन में भारतर प्रमुख हिंदू मंदिर गुड़ ध्वस्त करा बेले राणी अहल्याबाई होलकर अनेक मंदिर जीर्णोद्धार करते यार सबुठारु बड़ उदाहरण है जे काशी विश्वनाथ मंदिर को विदेशी शासक माने ध्वंस कर राणी अहल्याबाई एही मंदिर को पुनरुद्धार करते। अहल्याबाई जन्म अहमदनगर जिले में होता। महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक कार्यक्रम रे एही घोषणा कर छत्रपति मावळा मुख्यमंत्री है तर अहिल्यानगर तर होणारच तुमच्या मनात शंका ठेवण्याचं काही कारण नाही आहे। आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर हे आपण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। से कहते जे सेतेबेले एही अंचल हैदराबादर निजामर शासन में आसुवा कारण निजाम विभिन्न सहर नाम परिवर्तन कर क्रम निजाम शासन यार नाम बदलाई अहमदनगर कर मुख्यमंत्री शिंदे आहुरी कहते जे अहमदनगर नाम बदलाई राणी अहल्याबाई नाम निष्पत्ति राज्य सरकार नहीं देवेन्द्र फडणवीस उभय ऐतिहासिक क्षण साखी होता कारण मु गर्व अनुभव करपक्षर देवेन्द्र फडणवीस निष्पत्ति को नहीं अत्यंत प्रसन्नता व्यक्त करते। ब्यूरो रिपोर्ट अर्गस न्यूज।